कुंभार्ली घाट असा हा कोयनानगर ते चिपळूण दरम्यान असणारा घाट आहे. नाव जरी कुंभार्ली असलं तरी घाट फारच अवघड आहे. जागेवरती वळणं आणि सह्याद्री पर्वत उतरून खाली कोकणामध्ये उतरावं लागतं असा हा सगळा भाग हिरव्या वनराईने नटलेला, सर्वत्र हिरवीगार झाडी आणि उंचच उंच सह्याद्रीचे कडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हा सुद्धा एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण बऱ्याच वेळा डोंगर म्हणजे काय, पर्वत म्हणजे काय, टेकडी म्हणजे काय हा फरक विद्यार्थ्यांना कळत नाही. तो कळण्यासाठी प्रत्यक्षात त्यांना सह्याद्री पर्वताची उंची किती आहे आणि किती घाट म्हणजे काय, घाटामधले रस्ते वळणावळणाचे का असतात, अशा अनेक गोष्टींचा उलगडा अशा वेळेला होऊ शकतो. त्यामुळं विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी घाट पाहत आहेत उत्सुकतेने. आणि कौशल्य खरं तर घाटातून एवढी मोठी अवजड वाहतूक करणं हेही खरं तर कौशल्याचं काम आहे. घाटाचं पूर्ण दृश्य खाली उतरेपर्यंत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. दरी म्हणजे नेमकं काय, किती खोल असू शकते हाही भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. एकंदरीतच विद्यार्थ्यांची ही जी शैक्षणिक सहल आहे, त्या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत आणि त्यातून विद्यार्थी काही नवीन गोष्टी शिकले तर खरोखरच या सहलीचं सार्थक झालं असं म्हणता येऊ शकतं. दरड कोसळणे म्हणजे काय काही भाग या ठिकाणी दिसतोय. कडा कशा प्रकारचा असतो आणि खरोखरच सह्याद्रीची उंची किती आहे याचा अंदाज विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे. अचानक असणारी वळणं, समोर येणारी वाहनं, उतारावर गाडी नियंत्रण करणे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बघाव्या लागत आहेत. उतरून झालेला आहे, अजून घाट फार मोठा आहे. खाली जर पाहिलं तर प्रचंड मोठी दरी आपल्याला दिसते आणि या दरीच्या कड्यावर आपण आहोत. असाच हा घाट एवढ्या खोल उतरून जायचा आहे. ट्रीप छान, ही दोन बसेस सुद्धा पाठीमागे येत आहेत.
पाहिलं तर आपल्याला दोन बस आणखी येताना दिसत आहेत. 117 विद्यार्थी, 3 बसेसमधून आपण या ठिकाणी आज ट्रीपसाठी आलेलो आहोत. डिसेंबर महिन्याचा संपत आलेला आहे. काही ठिकाणी अशा प्रकारे वाहतूक थांबवून नंतरच गाड्या पुढे काढाव्या लागतात. वळणावर मात्र गाड्या थांबल्याशिवाय दुसरी गाडी पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जर बोर्ड पाहिला या गाडीचा तर ही जी गाडी येते आपल्या समोरून दापोलीवरून आलेली आहे. समोर एक अवजड वाहन, पुढं घालावं लागेल. आता मग काय करायचं, इलाजच नाही. थांबवले तर बरे, नाही थांबवणार ते, जोरात आलाय. पुढं निघाली गाडी, आपले तर बरं होईल. जागा आहे आपल्याला. याप्रमाणे काही ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. असे काही स्पॉट आहेत, भयंकर अशा जागा आहेत.